आज जालना येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी संतोष सौदर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेची महाराष्ट्रभर जोरदार सुरुवात झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतनजी लांडगे यांच्यावर विश्वास दाखवला आहे व कार्यकर्त्यांनी त्यांची कार्यपद्धती अत्यंत आवडलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यात ते उत्सुक आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तरुण वर्ग नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेकडे आकर्षित होत आहे. याचे सर्व श्रेय नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतनजी लांडगे यांनाच देण्यात येत आहे. आणि काल झालेल्या निवडीमध्ये जालना जिल्हा अध्यक्ष म्हणून संतोष तूप सौदर यांची नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेच्या अध्यक्षपदी रतनजी लांडगे यांनी त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याच पद्धतीने इतर सुद्धा कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. जालन्यावरून आमचे प्रतिनिधी संजय आहेत. सर्वप्रथम या सर्व महापुरुषाच्या आशीर्वादाने नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेच्या जिल्हा प्रमुखपदाची माझ्यावरती जबाबदारी जी माजी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रतनजी लांडगे साहेबांनी व मराठवाडा अध्यक्ष अयुब सर अन्सारी व आमचे मराठवाडा वाजेदभाई माजेदभाई मराठवाडा सचिव आमचे जाधव मामा यांच्या साक्षीने व राज्य कार्यकारिणीच्या सर्व कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जो माझा प्रस्ताव आहे की जो माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे जालना जिल्हा अध्यक्षपदाची समस्त नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेच्या माध्यमातून ज्या हितासाठी या संघटनेचं ओपनिंग झालेलं आहे दिनांक 23/4/2020 रोजी ह्या रोजीपासून आम्ही रतनजी लांडगे साहेबाच्या नेतृत्वाखाली एक छोट्या मोठ्या कामाची तयारी पूर्वतयारी करत आहोत. उद्याच्या महामारीच्या नंतर जे लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर नेताजी सुभाषचंद्र बोसचं जाळं हे जालन्यामधून सुरू होऊन अखंड महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये कसं उगवता येईन याच्या प्रयत्नशील आम्ही कार्यरत राहू. जय हिंद, जय लवजी.